गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाकडून राज्यातील ऑनलाईन परीक्षेच्या पहिल्याच प्रयोगात तांत्रिक अडचणी आल्याने सकाळच्या सत्रातील परीक्षा रद्द करण्यात आली आहे. सकाळच्या सत्रातील परीक्षा रद्द होऊन आता ही परीक्षा दुपारी 2 वाजता होईल. अंतिम वर्षाच्या विविध 105 अभ्यासक्रमासाठी गोंडवाना विद्यापीठाशी संलग्न असलेल्या गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यातील 212 महाविद्यालयांचे 18,500 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ऑनलाईन परीक्षा घेणारा हा पहिलाच प्रयोग असून गोंडवाना विद्यापीठ राज्यातील पहिलेच विद्यापीठ आहे. ऑनलाईन सोबत कनेक्टिव्हिटी नसलेल्या 11 ठिकाणी ऑफलाईन परीक्षेची सोय करण्यात आली आहे. न्यूज 15 मराठीसाठी अभिषेक कोंडरा, गडचिरोली.